एक दोन तीन म्हटलं चालू करा. ह्या ज्या आता तुम्ही व्हिडिओ बघितल्यात ना, ह्या ॲक्च्युली गेल्या वर्षीच्या आहेत. आणि गेल्या वर्षी कसं एकदम कडक लॉकडाऊन होतं, त्यामुळे आम्ही सगळी मुलं गावीच होतो आणि तेव्हा पोहायला वगैरे भरपूर मजा आलेली सगळेजण असल्यामुळे. आणि तेव्हा अशा पाण्यात उड्या वगैरे मारताना आम्ही भरपूर व्हिडिओ काढलेल्या, पण त्या कुठे सोशल मीडियावर ते पोस्ट केल्या नव्हत्या. तेव्हा पोहताना मी असा विचार पण करत होतो की पुढच्या वर्षी 2021 मी ते गावी असेन नसेन, म्हणून एकदाच काय ती मजा करून घेतो. तेव्हा वाटलेलं हे लॉकडाऊन काय 2020 संपून जाईल. पण जसं तुम्हाला माहितीच आहे, कोरोना व्हायरस आणि हे लॉकडाऊन वाढतच गेलं, अजून पण सुरू आहे. मग मी ठरवलं, ह्या वर्षी जर मी गावी आहे तर एक पोहायची मस्तपैकी व्हिडिओ बनवणार आणि यूट्यूबवर टाकणार. खूप सारे व्ह्यू, सबस्क्रायबर आणि कमेंटसाठी नाही तर माझ्या स्वतःसाठी, कारण मला स्विमिंग करायला खूप आवडतं. आणि कसं, माझ्यासाठी पण एक आठवण म्हणून हा व्हिडिओ कायम सेव्ह राहील. आता आपण इतर काही जास्त गोष्टी बोलूया नको. उद्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सॅटर्डेला आपण भेटू. बाय बाय. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकता, 2 धोधो पाऊस पडल्यानंतर फायनली आज थोडंसं ऊन आलं आहे, म्हणूनच आमच्या स्थळीवर मी पोहायला चाललो आहे. तर चला चालत चालत आपण आजच्या लोकेशनवर जाऊ. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्या गावची आठवण नक्की येईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कोकणातली मुलं पोटाला कॅन बांधून कसं पोहायला शिकतात, कारण आज 2-3 मुलं येणार आहेत पोहायला. इथे जाताना वाटेत तुम्ही बघू शकता शेतीचे हिरवेगार मळे आहेत. आणि या 2 मळ्यांच्या मधल्या पायवाटेने मी चालत चालत आपल्या आजच्या लोकेशनवर जाण्यासाठी निघालो. सध्या इथे भात शेतीची वगैरे सर्व कामे करून झाली आहेत. ही व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. कसं असतं, प्रत्येकजण आपल्या पोटापाण्यासाठी मुंबईसारख्या शहरात जरी राहत असलं तरी त्याचं मूळ गाव जिथे त्याचा जन्म झाला आहे त्यावर त्याचं खूप प्रेम असतं. आणि जर तो कोकणी माणूस असेल तर मग काय बोलायची सोयच नाही. आणि प्रत्येक व्यक्तीची त्याच्या गावात एक आवडती प्लेस असते, त्या ठिकाणी तो गावी गेल्यावर जातोच. मग ते काय पण असू शकतं, त्याच्या गावातील मंदिर असेल, तलाव असेल, धरण असेल. जसं मला कोणी येऊन विचारलं तुझ्या गावातील तुझं सगळ्यात आवडतं ठिकाण सांग, तर मग मी 1 पण लावायच्या आत त्याला ह्याच ठिकाणाचं नाव सांगेन जिथे आता आपण चाललोय. तर माझ्या घराकडून निघाल्यानंतर ह्या भात शेतीच्या मळ्यांमधून वाट काढत फायनली मी आता ह्या तळीवर पोहोचलो. पोहायला सुरू करण्याआधी तुम्ही एकदा ही लोकेशन नीट बघून घ्या, किती मस्त शांत वातावरण आहे इथे. हिला तलाव वगैरे असं मी शुद्ध भाषेत जास्त बोलणार नाही, कारण आमच्या गावातील सर्व गणपती इथेच विसर्जनाला येतात, त्यामुळे आम्ही हिला आमच्या मालवणी भाषेत तळीच म्हणतो. मागचा आठवडा एवढा धोधो पाऊस पडल्यामुळे बघा या तळीमधलं पाणी कसलं निळशार झालं आहे. नॉर्मली या पाण्याचा रंग थोडासा हिरवा असतो, पण आता चक्क खालचा तळ दिसतो एवढं हे पाणी आता क्लिअर झालं आहे. ह्या तळीमध्ये उतरण्यासाठी समोरच्या दिशेने अशा छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत. मी 10th होतो तेव्हा आमच्या गावातील सर्व मुलं आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन ह्या तळीचं व्यवस्थित बांधकाम पूर्ण केलं. हिचा मेन उद्देश गणपती विसर्जन हाच होता. पण मग काय, नंतर एक एक करून आमच्या गावातील सर्व मुलं इथे पोहायला यायला लागले. मला पण आधी पोहायला येत नव्हतं. 2010 जेव्हा ही तळी बांधली तेव्हा मी पण या तळीवर पोहायला शिकलो. आणि नंतर मग काय, रोजची दिनचर्याच सुरू झाली आमची. तेव्हा तर आम्ही तासनतास इथेच पडलेले असायचो. मला तर अजून आठवते, 10th अभ्यास सोडून मी या तळीवर पोहायला यायचो तेव्हा माझी आई अक्षरशः झाडू घेऊन मला इथे मारायला यायची. मला तर बाबा लहानपणापासून स्विमिंग करायला खूप जास्तच आवडतं. माझं आता थोडं खेळायला वगैरे जाणं कमी झालं आहे, पण भाई तुम्ही पोहायला जायचं नाव काढा, बंदा एका पायावर तयार. आता पुरे झालं एवढं सोजव इंट्रोडक्शन, ज्याच्यासाठी आलो आहे ते करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अनुराग. आपल्या ह्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी मारणार आहे माझी ह्या वर्षातली पहिली उडी या तलावामध्ये पोहण्यासाठी. चला तर मग.
बाकीची पोरं अजून आली नाही आहेत. मी सगळ्यात पहिला आलोय कारण मला थोडं शूट करायचं इथे पोहताना, म्हणून मी पहिला आलोय. बाकीची मुलं पण फंटर लोक पण येतील हळूहळू. मला कसं थोडंसं अंडर वॉटर शूट करायचं होतं ना, म्हणून मी लवकर आलो. पाणी बघा कसलं मस्त क्लिअर आहे एकदम. हा हा हा, एक नंबर. पुढे जा नको. या वर्षी नवीन पाणबुडे, शिकाऊ पाणबुडे, कमरेला दोन दोन कॅन बांधून इथे पोहायची प्रॅक्टिस. पाय मार. अरे बुडणार नाही, अजिबात बुडणार नाही. पाय मार. बुडण्यावर खाय दाखव. तू परत हा रिटर्न ये तू. ये पाय मार, नाही बुडायचं. ये तू. येत नाही येत. हा जा. तण बंद कर, तणात पाणी घाल. हा आता इकडे फिरून ये, इकडे दाखवते तुला. हा जमतय 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 जमतय. हा पोहायला शिकला, पोहायला शिकला पोरगा. त्या झाडावर वांदर कोण आलेत? झाडावर वांदर आलेत. थांब 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 थांब, शूट होऊन दे. जा जा जा. दोन तीन. खरंच हा डेअरिंग, हा फुल डेअरिंग. ताराभाई जोगिंदर. ताराबाई जोगिंदर तुम्हाला माहिती आहे, आता सध्या सगळे ना युट्यूबवरती रोस्ट करतायत त्याचा. तर म्हणजे भरपूर तो एक क्रिएटर आहे, थोडासा क्रिंज क्रिएटर आहे. ताराबाई जोगिंदर आहे, बहुत खुश आहे. ताराबाई जोगिंदर 50 रुपये की शर्ट ले आया पालिका बाजार से. अपने दोस्त की बारात में जाना है परसों. और यो ताराबाई बारात में इतना नाचेगा, इतने टोरे दिखा देगा अपने बरातियों ने सोची ना होगी. तर मी म्हटलं मी पण असा इंट्रो देतो. तारा भाई जोगिंदर इतनी बड़ी चलांग लगाएगा, इतनी बड़ी चलांग लगाएगा, किसी ने सोची ना होगी. सबकी फाड़ के रख देगा तारा भाई जोगिंदर. मागचे आता 2 आठवडे एवढा जबरदस्त पाऊस पडतोय कोकणामध्ये किंवा सगळीकडे मुंबईमध्ये पण मध्ये म्हणा, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. चिपळूणमध्ये तर अक्षरशः बघितलेस, चिपळूणचे व्हिडिओ बघितलेस तर भरपूरच पाऊस पडला आहे. आज फक्त जरा ऊन आलं आहे म्हणून मी आज पोहायला आलो, नाहीतर आम्ही पण घरातच बसून आहोत आणि विकेंडला पण घरीच. पावसात कुठे बाहेर जाता पण येत नाही. आज जरा मस्त ऊन पडलं आहे तर म्हटलं इकडे तळीवर येऊया पोहायला, कारण नंतर थोड्या दिवसांनी पाणी खराब होणार, शेवाळ वगैरे येतो पाण्यामध्ये, मग नंतर ना पोहायची मजा जाते. आता जून जुलैमध्ये जरा पोहायची मजा असते. मुंबईला वॉटर किंगडमला वगैरे पण मी पोहायला गेलो आहे, पण खरं सांगू वॉटर किंगडममध्ये वगैरे तिथे पण मजा येते पोहायला. वकांडा फॉरएव्हर.
पण वॉटर किंगडममध्ये ना तिकडे पूर्ण दिवस ना अर्धा लाईनमध्येच जातो. खरी मजा म्हणजे इकडे आपल्या गावातल्या तळीवर पोहण्यात ना, आपल्या हक्काच्या गावातले तळी, तलाव, विहिरी, नदीमध्ये पण लोकं पोहतात. तिथे जी पोहण्यात मजा आहे ना ती जगात आणखी कुठेच नाही, पैसे देऊन पण नाही. असं मला वाटतं. आम्ही गेल्या वर्षी वॉटर किंगडमला गेलेलो आणि त्यानंतर आम्हाला इमॅजिकला पण जायचं होतं. तर आम्हाला तिथे एक लोकं आली, ती सांगायला लागले इथे वॉटर किंगडममध्ये तरी बरं आहे, इमॅजिकला तिकडे तीन तीन चार चार तास लाईनमध्ये उभं राहावं लागतं. म्हटलं मरू दे, तिकडे ₹1000 भरा, इकडे यायचं आणि मस्तपैकी आपल्याला मनसोक्त जेवढं पोहायचं आहे. ए चला बाय बाय ओमकार, बाय बाय, चला बाय बाय, चला चला आता खालतून घेऊ होते ना तशी, घे पुरी घेऊ होते ना तशी, केलं सुरू, जाव चल होय चल जाते हा होय जा. चांगली इली ना, इली बघिया हा बघिया इली, असं मी लांबट टॉन करते ना, मग माका शंका येतो तू चांगली काढलंय की नाही याची, बघिया मरे कट करते